तीन देवचा जन्म व मृत्यू कसा झाला? सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते, त्यात हिरण्यगर्भ झाले, तेच रजोगुणापासून निर्माण झालेल्या ब्रह्मा, त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश, खाली भूमी असे दोन भाग झाले. ब्रह्माने तेथे 14 भुवने निर्माण केली, 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अंत्री, अंगिरस, पुलस्त्य, क्रतू आणि वशिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. त्या सप्तर्षीपैकी अत्रीची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ प्रतिवता होती. साक्षात जगदंबाच होती. तिचा लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली. मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, महातपस्वी अत्रीची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे. ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते. ती कुणालाही विनमुख करीत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंदमंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो. वारासुद्धा भीतीने मंदमंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईन असा तिचा पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवाच्या करी करत राहावे लागेल. देवाचे गाढाने ऐकताच ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आताच आपण तिच्याकडे जाऊ, तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यमलोकाला पाठवू. असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चित राहण्यास सांगितले. मग सती अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला. मग ते तिघे जण अत्री ऋषींचा आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसया आश्रमात एकटीच होती. ते अनुसयेला हाक मारून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सतत आनंद चालू असते. अतिथी अभ्यंगतांना इथे इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसाव्यास दिले. त्यांना अर्धपाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली, आपण स्नान करून या, तोपर्यंत पाने वाढते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे असे म्हणून अनुसयेने त्यांना बसाव्यास पाठ दिले. पाने मांडली व अन्न वाढवण्यास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकाचे हे शब्द ऐकून अनुचया आश्चर्यचकित झाली.
ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत, आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र भोजन होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे, पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल. असा विचार करून अनुसूया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुग्नांचा अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्या क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर वाळे बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली. अंगाई गीते गाऊ लागली. ती बालेने भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची नव्हती, त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याच वेळी अनुसूयेच्या वात्सल्याने पान्हा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसूयेच्या तपोबलाचे तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्रिऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनुसूयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रिऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अंत्रेपुट्टे प्रकट झाले. वर माग असे ते अंतरिणांना म्हणाले. तेव्हा ते अनुसूयेला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत, इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनुसूया हात जोडून म्हणाली, नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्येचे प्रसन्न होऊन येथे आले आहेत, तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्री म्हणाले, हे देव श्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र झाला, श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो, तिसरा दत्त येथेच राहील, तो स्त्रीमूर्ती आहे असे समज. अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांचे देव करीत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दंतांच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त आणि दत्त अत्री अनुसूयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला. आणि म्हणून आत्रेय व अत्री अनुसूयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. अशा प्रकारे सिद्धज्ञांनी नामधारकाला दत्ता जन्माचा अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रावण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो सिद्ध योग्यांना म्हणाला, श्री गुरु दत्तात्रयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा. सिद्धज्ञांनी तथास्तु म्हटले, दत्तात्रयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला. या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते.
धन्यवाद।